मुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी कोर्ट अब यशवंतराव चव्हाण की विचारधारा लेकर चलेगा, सब मुख्यालय पर जाएगा। इस विषय को लेकर विधायक जितेंद्र आव्हाड ने पोडियम पर अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अजित पवार ने शरद पवार की विचारधारा छोड़ दी है। वहीं धारावी पर सेटलमेंट के मामले में राज ठाकरे के बयान पर आव्हाड ने कहा कि सेटलमेंट की बातें राज ठाकरे से ज्यादा किसको पता होगी। ये सगळं फक्त माहौल क्रिएट करण्यासाठी असतं, कोण बडगुजर, कोण सलीम कुत्ता, कोण इकबाल टकल्या, काही नसतं। माझ्या बाजूला मी मुंबऱ्यातनं प्रतिनिधित्व करतो, कोण बाजूला उभं राहून राहतं कोणाला माहिती आहे काय? कोणाला फोटोग्राफ आहे बाबा, तुझं काय रे चारित्र्य सर्टिफिकेट आहे का रे, पोलीस क्लिअरन्स आहे का, असं विचारणार काय? हे फक्त नाटक असतं। निवडणूक आली की कुठेतरी दाऊद इब्राहिमला आणायचा, कुठेतरी ड्रग्जला आणायचं, कुठेतरी कुणीतरी एक आरोपी आणायचा आणि तो चिटकून टाकायचा, त्याच्यात काय मोठं आहे? हे बघा, महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेने काढले घेतलेली भूमिका, प्रत्येक भूमिका ही महाविकास आघाडीची भूमिका आहे असं नाही आहे। त्यामुळे एक वर्ष झोपलं होते का आणि हे होते का, हे हा ही गोष्ट वेगळी। आता सेटलमेंटच्या बाबतीत राज ठाकरेंपेक्षा कोणाला जास्त माहिती असणार? आमची संख्या कमी असल्यानेच काही जण राज्यसभा मिळवण्यासाठी माझ्यावर टीका करत असतात। त्यांचा उद्देश एवढाच आहे की त्यांना राज्यसभा मिळावी। म्हणजे मी एकमेव असा माणूस आहे ज्याच्यावर अजित पवार गटातनं टीका होत असते आणि एक काही विशिष्ट माणसं करत असतात, त्यांना फक्त आम्ही जितेंद्र आव्हाडांना भिडतो आहोत, आम्ही जितेंद्र आव्हाडांशी लढतो आहोत, आम्ही हे करतो आहोत, आम्ही ते करतो आहोत, आम्ही सगळं जितेंद्र आव्हाडांविरुद्ध करतो आहे राज्यसभा द्या। जर माझ्यावरती टीका करून राज्यसभा मिळणार असेल आणि कोणाचं नशीब फळफळणार असेल तर देव त्यांचं भलं करो। अहो विधानसभा नाही, महाराष्ट्र ठप्प आहे। तुम्ही कसल्या त्या 26 कमित्या घेऊन बसल्या आहे?